मी शुगर आणि बीपीचा पेशंट आहे. मी मिरजेला दवाखान्यात गेलो होतो. माझ्याकडे सगळे कागदपत्र औषधं वगैरे सगळी आहेत. सकाळपासून मी ह्या शुगरमुळं काही खाल्लेलं नाही. माझं वय 87 वर्ष आहे आणि माझं गाव इथून 2.5 किलोमीटर फक्त आहे. मी आता कसा जायचा सांगा. मी मुंबई बोरवे कांदिवलीवरून आलो आहे. हे 20 तारखेला लग्न होतं यांच्या भाचीचं कांदिवलीला. लग्न करून घरी त्यांना सोडायला चाललो परत. पण हे कर्नाटक गव्हर्नमेंट पोलीस बोलायला तुम्ही कर्नाटक किंवा आणा ते करोनाचं काही मतलब नाही यांना. करोनाटक लोक आता ते गावाला चालले ते बिचारे गावून आले होते त्यांना काय माहिती. आता इथं आलं नाही का करोनाटक किंवा आणा सोडत नाही गाड्या परत पाठवता. कुठे जायचं होतं तुम्हाला. आम्हाला उडपीला. मी निपाणीतला आहे. कोगनोळीमध्ये काम चालू आहे. आता बसेस सगळे बंद आहेत का नाही तर मी निपाणला रिटर्न कसं जायचं. बस इथंच थांबवल्यात. हां वय वय फक्त तिकडे जावा का असेल तिकडे यायचं नाही. तुम्ही रोज अप डाऊन करता. होय. मी कोल्हापूरमधून आलेलो आहे. मला इथं कोगनोळीमध्ये जायचं आहे. नाक्याच्या अलीकडे आहे तरी पण त्यांनी मला ते कोविडचा रिपोर्ट दाखवायला सांगितला. मी म्हणलं मी लोकल आहे इथला. कर्नाटकनं मला वाटते दुसऱ्यावर ढकलण्यापेक्षा स्वतः ती जबाबदारी घेतली पाहिजे. आणि त्यांच्या हद्दीत आल्यानंतर त्यांनी तिथं RT-PCR टेस्ट घेऊन त्यांना क्वारंटाईन केलं पाहिजे 7 दिवस. ती जबाबदारी न घेता मग बंदी घालणं हे योग्य ठरणार नाही. मग आम्हालाही बंदी तशी घालावी लागेल उद्या. आपण कर्नाटकचे आता जे बेळगावचे पालकमंत्री आहेत त्यांच्याबरोबर मी चर्चा चालू आहे. माझी त्यांचा फोनवर मी हे भेट झाली नाही पण निश्चितपणे आपण त्यातनं काहीतरी मार्ग काढू.